अहमदनगर येथे ऑल इंडिया पैंथर सेनेचा मेळावा संपन्न। आज दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता अहमदनगर येथील माऊली मंगल कार्यालयात ऑल इंडिया पैंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या मेळाव्याला महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पुढे बोलताना दीपक भाई केदार म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया पैंथर सेना सर्व निवडणुका लढवणार आणि विरोधकांना मतांच्या माध्यमातून ताकद दाखवणार। अहमदनगर जिल्हा बदलण्याची कोणी भूमिका घेऊ नये। अहमदनगर जिल्हा बदलण्याची भाषा करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल। हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्यांनी जास्त हवेत राहू नये। ही हिंदू राष्ट्र नसून संविधान राष्ट्रच आहे, असा इशाराही मोहन भागवत यांनी दिलाय। फुले, शिवशाहू, आंबेडकर या महामानवांची थट्टा किंवा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांना केदार यांनी दिलाय। घरकुल योजनेला कमीत कमी 5 लाख रुपये अनुदान दिले पाहिजे। 1,30,000 संडास सुद्धा होत नाही। 1,30,000 रुपये देणं म्हणजे गरिबांची थट्टा करणं आहे। बीजेपी विरोधातील आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या पक्षाशी हातमिळवणी करण्यास तयार आहे। समाजावरील होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणार आणि गोरगरीब जनतेला सत्तेतही बसवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास दीपक भाई केदार यांनी व्यक्त केलाय। यावेळी नितीन सोनावणे, अशोक कसबे, निवृत्ती वाघमारे, अनिल गायकवाड, मीनाक्षीताई बोर्डे, अमृताताई वाघमारे, अमरसिंह लोखंडे, अमर घोडके आदींनी यावेळी भाषणे केली। या कार्यक्रमासाठी विनोद भोळे, योगेश थोरात, जितेश जगताप, बाळासाहेब शेंडगे, अतुल भिंगार दिवे, संदीप जाधव, ज्योतिताई झुंबडे, कमलेश दाभाडे, अजय बोराडे आदींसह सर्व पॅन्थर सैनिक उपस्थित होते। तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, अहमदनगर। अरे म्हणून माझ्या बाजूने फोन केला की समग्र कुटुंब मारलेलं आहे, आम्हाला मारहाण केली, मी स्वतः रक्तबंबाळ झालोय आणि चापड गावाच्या एका शिवाराच्या उसामध्ये लपून बसलोय। रात्रीच्या 1:30 माझ्याकडे गाडी नाही, सहकार्य नाही, एक आलतो एक हंड्रेड गाडी घेऊन मी 2 जणा घेऊन निघालो आणि या नगरमध्ये कुणाची मदत द्यायची? आज दुर्दैवाने माझा सहकारी तो या ठिकाणी नाहीये। नगर जिल्ह्यात काही झालं की मी हक्काने त्यांना फोन करायचो। सागर भिंगार दिवे यांना मी फोन केला की चापड गावामध्ये समाज धोक्यामध्ये मी येतोय आणि त्या उसाच्या शेतामधून या सगळ्या प्रांतांनी त्याला वाचवलं। रात्रीच्या 1:30 नगर मध्ये मी त्याला असणार वाचवायला या ठिकाणी आलो। तेव्हा मला योगेश थोरात, अतुल भिंगार दिवे, सागर हे सगळे सहकारी मला सेम भेटले। समाजाचं रक्षण करत असताना लढत लढत हे सहकारी भेटलेले आणि म्हणून त्यांना माहित आहे की मी जो लढा उभा करतोय तो समाजाच्या रक्षणाचा लढा आहे। मी जो लढा उभा करतोय तो आया बहिणींना वाचवणारा लढा आहे, ही गुलामगिरी ना करणारा लढा आहे। भंपक बाजीची चळवळ आम्ही कधी चालवली नाही। नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित करा म्हणून उठतोय। परवा दिवशी पुन्हा मी गेलो होतो दौडला कर्जतला, अतुल गोडके बसून श्रीगोंदा भागामध्ये ते दलित अत्याचाराच्या विरोधात लढतात, संगमनेरला धाव राम धारणेला लढतात। त्या नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मी दलित अत्याचारासाठी धावून जातोय। 4 दिवसाला मला कुठं ना कुठं नगर मध्ये यावं लागतंय, तर ते नगर मध्ये घडताय। सरपंच झाला आमचा माणूस, कोणतं गाव होत, चापड स्वाभिमानाने सरपंच झाला आणि तू मार कसा काय सरपंच झाला म्हणून त्याला घरी जाऊन मार हाणली। आता 8 दिवस झाला त्या घटनेला, पण आमच्याकडं सरपंच म्हणजे काय चिल्लर होते। मी असणार भूमिका घेतली तिथं जाऊन कि बौद्ध सरपंचाला चापड मारली तेव्हा 353 लागत नाही का? म्हणजे चंद्रकांत पाटलाला शाही फेकली की 307 लागते आणि बौद्ध सरपंचाला चापड मारली तरी 353 लागत। आणि मला आंदोलनाची भूमिका घेतली।
आणि देशाचे पंतप्रधान यामध्ये फरक नाही, लोकशाही मध्ये दोघही समान आहेत। चंद्रकांत पाटलाला गाळा फासला म्हणून 353 लागत असेल, 307 लागत असेल, रामच्या सरपंचाला ज्यांनी हात लावलाय त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। हा लढा उभा केला आणि त्या ठिकाणी कारवाई झाली ही असणारी संघटना नगरमध्ये काम करणार होता। कोणती गोष्ट? ऑल इंडिया पॅंथर सेनेचा ऐतिहासिक अहमदनगरमध्ये मेळावा संपन्न झालाय। या भागातले हजारो पॅंथर या ठिकाणी उपस्थित होते आणि या मोठ्या घोषणेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। गेल्या 2.5-3-4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रात दलित अत्याचाराने थैमान घातलं आणि या सगळ्या घटनांना वाचा फोडण्याचं काम आम्ही केलं। विधिमंडळ असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, कुठंही आमचा प्रश्न नाही। 70 वर्षापूर्वी गायरान जमीन, घरकुल, नोकऱ्यातला अनुशेष, शिष्यवृत्ती, दलित अत्याचार हे प्रश्न संपलेले नाहीत। त्याच्यामुळे समाज माध्यम असेल, सरकार असेल, सगळ्यांनी सुनियोजितपणे आमच्या मुद्द्यांना बगल दिलेली आहे। हे मुद्दे ज्वलंत करण्यासाठी, समाजाच्या सामूहिक कल्याणासाठी, समताधिष्ठित राज्यासाठी, शोषणमुक्तीसाठी आम्ही आज एल्गार पुकारला आहे, बंड केला आहे की आजपर्यंत सामाजिक चळवळ म्हणून आम्ही लढलो। इथे आमचा वाली कुणीच नाही आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, निळा झेंडा हे हातात घेऊन जय भीमचा नारा देत या अनुसूचित जातीतील, जमातीतील, बौद्ध असतील, इतर भटकीविमुक्त असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, शोषित पीडित घटकांसाठी त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा आणि राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा बंड आज आम्ही पुकारला आहे। येणाऱ्या सर्व निवडणुका ऑल इंडिया पॅंथर सेना लढणार हे जाहीर केलं आहे। या ठिकाणी पदाधिकारी होते, संघटनेचे नेते होते, महाराष्ट्राची कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षसुद्धा होते। आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणाहून जाहीर केलं की येणाऱ्या काळात आम्ही निवडणूक लढणार। एका हातात भीमा कोरेगाव स्तंभ, दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराची जी कमान आहे ती कमान घेऊन, हे प्रतीकं घेऊन आम्ही आता सभागृहात जाण्याची चळवळ तीव्र करणार आहेत। सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या चळवळीला सुद्धा गती देणार आहेत। हाच या ठिकाणी आज एल्गार पुकारला आहे आणि अनेक समाजाच्या मुद्द्यावरती जे ठराव घेतलेत त्याच्यावरती आम्ही काम करणार आहे। कार्यकर्त्याला आवाहन केलं आहे, पैसा असो नसो आमचं मत लागतं पण उमेदवारी लागत नाही हे आता आम्ही खपून घेणार नाहीत। जसे मतं मागताना तसे उमेदवारीसुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे आणि उमेदवारी देत नसाल अर्ध्या रात्री कार्यकर्त्यांनी धावून जायचं हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, लोकांचे प्रश्न सोडवायचे, जेलमध्ये जायचं, दंगलीमध्ये स्वतःला स्पॉईल करून घ्यायचं आणि निवडणुकीच्या काळात आयत्या वेळावर नागोबा नावाची परंपरा राबवायची, पैशावाले आणून आमच्या बोकांडी बसवायचे हे खपून घेतलं जाणार नाही। रस्त्यावरचा भीमसैनिक निळा झेंडा हातात घेऊन जय भीमचा नारा देत निवडणुकीमध्ये उतरणार। समाजाने त्यांना साथ द्यावी, एक एक रुपया गोळा करून ह्या आपल्या तरुणांना तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सभागृहात येणाऱ्या निवडणुकीत पाठवावं। आम्ही याला निळी शक्ती असं म्हणतो आहे। निळी शक्ती ही आमची घोषणा दिलेली, ही निळी शक्ती आम्ही आमच्या बापाला आरतुरं बोलू शकत नाहीत म्हणून बापाचं नाव थेट घेणार नाहीत। बाबासाहेबाची ही शक्ती आहे। आकाश जेवढं अफाट निळं आहे त्या आकाशाची एवढी ही निळी शक्ती आहे आणि समुद्राचं पाणी जेवढं निळसार आहे तेवढी भव्य ही शक्ती आहे। हीच खरी बाबासाहेबाची शक्ती आहे। ती निळी शक्ती सत्ता शक्ती करण्यासाठी आज आम्ही या माध्यमातून नगरच्या अहमदनगरच्या ऐतिहासिक भूमीतून एल्गार पुकारला। आज अहमदनगर येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच मेळाव्याला बीडवरूनही काही पॅंथर कार्यकर्ते आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बीडचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ सोनवणे आले आहेत। जाणून घेऊया आपण ते नेमकं या मेळाव्याविषयी काही हा भाऊ आज आयोजित केलेला आहे। आपण ही या ऑल इंडिया पॅंथर सेनेचा पॅंथर मेळावा म्हणून आज या ठिकाणी भरलेला आहे। अहमदनगरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामधून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समाजबांधव या ठिकाणी आलेले आहेत। आज आम्ही या ठिकाणी आमची टीम घेऊन बीड जिल्ह्याशी पोहोचलो आहोत।
हा ऑल इंडिया पैंथर सेने का जो आज मेला है महाराष्ट्र मधली चौथा पर्वा की निरी शक्ति है। हि निरी शक्ति महाराष्ट्र मधे जे आमसोब जुड़े कार्यकर्ते समाज बंधव जे हैं रक्तगुंबा बहिष्कार टाकले ज्यादा अन्याय जाए अभी लोग आमसोब आहोत। हिच निरी शक्ति आज आम्मी या महाराष्ट्र मधुन ऑल इंडिया पैंथर सेने मध्यम आज दरका फोड़ आहोत। आणि राजकारणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर भाईंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंच आहे त्याबद्दल मी त्याच्यावर काय बोलणार नाही। ही निळी शक्ती जी आहे सामाजिक क्षेत्रातून राजकारणात येणार आहे त्याच्यामुळे अंबेडकर असेल तमाम महाराष्ट्र असेल आणि आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील समाज बांधव असतील त्यांना मी ऑल इंडिया पैंथर सेना बेडशीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना जाहीर आवाहन करतो की तुम्ही सोबत या दरवेश फोटोज एंड वीडियोज डिजिटल स्टूडियो धानोरा तालुका श्री जिल्हा बीड आमच्याकडे सर्व शुभ कार्यासाठी वीडियो शूटिंग आणि फोटो शूट करून मिळेल। स्क्रीन एलईडी ड्रोन क्रेन योग्य दरात भाड्याने मिळेल तसेच प्री वेडिंग लग्न समारंभ 4K फोटोग्राफी आणि शूटिंग योग्य दरात करून मिळेल। प्रोप्रायटर शेख हमजान मोबाइल नंबर 8605978686 एक वेळ अवश्य भेट द्या। लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग आपल्या सेवेत घेऊन आला आहे वाहन विमा सेवा। सर्व वाहनांचा विमा कमीत कमी दरामध्ये करून मिळेल 10 मिनिटात इन्शुरन्स। संपर्क लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग अलंकार कॉम्प्लेक्स कडा तालुका आष्टी जिल्हा बीड मोबाईल नंबर 9890038549 4